रोज सकाळी सूर्य उगवतो, यालाच आपण सूर्योदय झाला असं म्हणतो. तसंच संध्याकाळी तो मावळतो, यालाच आपण सूर्यास्त झाला असं म्हणतो. सूर्याच्या रोजच घडणाऱ्या या क्रियांमुळे माणसाने दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आम्ही लहानपणी दिशांवर आधारित एक गाणं म्हणायचो. सूर्य उगवतो पूर्वेला, पूर्वेला मावळतो तो पश्चिमेला, उजवा हात दक्षिण, दक्षिण डावा हात उत्तर. यामुळे दिशा अगदी पक्क्या होऊन जायच्या. या झाल्या सूर्याच्या स्थानावरून आपण ठरवलेल्या दिशा. मग नकाशावरील दिशा किंवा कागदावरील दिशा कशा ठरवायच्या? नकाशातील दिशा ठरवताना नकाशा हा स्थानिक दिशांनुसार जमिनीवर ठेवायचा. या नकाशाची सूर्याच्या बाजूकडील दिशा ही पूर्व, नकाशाच्या डाव्या बाजूची दिशा पश्चिम, खालची दक्षिण आणि वरची बाजू उत्तर. तुमच्यासमोर कोणताही नकाशा असो, फळा असो किंवा कागद असो, त्यावरील दिशा याच पद्धतीने लक्षात ठेवायच्या आहेत. नकाशाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नकाशामध्ये उत्तर दिशा ही बाणाने दर्शवलेली असते, त्यावरून आपल्याला इतर दिशा कळण्यास मदत होते. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर ह्या झाल्या मुख्य दिशा. आता आपण उपदिशांचा अभ्यास करूया. प्रत्येक दोन मुख्य दिशांच्यामध्ये उपदिशा दर्शवली जाते. पूर्व आणि दक्षिण या दोन मुख्य दिशांच्यामध्ये आग्नेय ही उपदिशा, दक्षिण आणि पश्चिम या दोन मुख्य दिशांच्यामध्ये नैऋत्य ही उपदिशा, पश्चिम आणि उत्तर या दोन मुख्य दिशांच्यामध्ये वायव्य ही उपदिशा, तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्यामध्ये ईशान्य ही उपदिशा, याप्रमाणे या उपदिशा दर्शवल्या जातात. या उपदिशा क्रमाने लक्षात ठेवण्याची पद्धत म्हणजे आनेवाई. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. नकाशांचे वाचन करताना दिशांचा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे आता आपण पाहणार आहोत. कोणत्याही नकाशाची दिशांच्या संदर्भात जर माहिती हवी असेल तर आपल्याला प्रथम त्या नकाशाच्या बरोबर मध्यभागी अधिकचं चिन्ह करून घ्यावं. प्रत्येक नकाशामध्ये उत्तर दिशा ही बाणाने दर्शवलेली असते, त्यावरून दिशा व उपदिशांची स्थिती लक्षात घ्यावी. त्यानंतरच नकाशा वाचनाला सुरुवात करावी. या नकाशावरील दिशा आणि उपदिशा या मी नमुना दाखल दाखवलेले आहेत. विद्यार्थ्यांचे मात्र दिशा व उपदिशांचे चक्र पाठ असणं गरजेचं आहे. चला तर मग आपण नकाशा वाचनाचा प्रत्यक्ष सरावच करूयात. यातील पहिला प्रश्न आहे, भारताच्या उत्तरेला कोणकोणती राज्ये आहेत? नकाशात दाखवलेली हिरवी चांदणी भारताच्या उत्तरेकडील राज्य दर्शवते. नकाशाच्या उत्तरेकडचा भाग आपण थोडा झूम करून बघूयात. पहा, आता तुम्हाला भारताच्या उत्तरेकडची राज्ये स्पष्ट दिसत आहेत. ती आहेत लडाख, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. आता पुढील प्रश्न आपण पाहूयात, गुजरात हे राज्य भारताच्या कोणत्या दिशेला आहे? गुजरात हे राज्य आपण झूम करून बघूयात. नकाशाची डावी बाजू ही पश्चिम दिशा दर्शवते, म्हणजेच गुजरात राज्य हे भारताच्या पश्चिमेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या दक्षिणेला कोणकोणती राज्ये आहेत? नकाशातील चांदणीने दर्शवलेला भाग हा दक्षिणेकडचा असून आपण तो थोडा झूम करूयात. भारताच्या दक्षिणेला केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही राज्ये व महाराष्ट्राचा काही भाग येतो. तसंच भारताच्या आग्नेयेला ओडिशा, छत्तीसगड ही राज्ये आणि बंगालचा उपसागर आहे. नैऋत्येला महाराष्ट्राचा काही भाग व अरबी समुद्र. वायव्येला राजस्थान हे राज्य व पाकिस्तान हा देश.
तर ईशान्येला नेपाळ आणि चीन हे देश। आपण सरावासाठी अजून एका नकाशाचा अभ्यास करणार आहोत। सांगा पाहू, हा नकाशा कोणत्या राज्याचा आहे? अगदी बरोबर, हा आहे महाराष्ट्र राज्याचा नकाशा। सर्वात प्रथम आपण या महाराष्ट्राच्या नकाशात मधोमध अधिकचं चिन्ह काढून घेऊयात, तसेच बाणाच्या सहाय्याने उत्तर दिशाही दाखवून घेऊयात। आता काही प्रश्न आपण इथे सोडवणार आहोत आणि काही प्रश्नांचा सराव तुम्ही नंतर करायचा आहे। ओके, तयार आहात ना सगळे? माझा पहिला प्रश्न आहे, अरबी समुद्र महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? अगदी बरोबर आहे, पश्चिम दिशेला। नकाशाची डावी बाजू ही पश्चिम असते, त्यामुळे अरबी समुद्र पश्चिम दिशेला आहे। माझा दुसरा प्रश्न आहे, पुणे जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य हे उत्तर अगदी बरोबर आहे। दक्षिण आणि पश्चिम या दोन मुख्य दिशांच्या मधली ही नैऋत्य दिशा आहे। यांसारखे आणखी काही प्रश्न मी तुम्हाला आत्ता देणार आहे, नकाशाचे वाचन करून त्याची उत्तरे तुम्ही लिहायची आहेत। अशाच प्रकारे तुम्ही काही नकाशे निवडा आणि त्या नकाशांचे वाचन करा। बालमित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।